पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. वाह, शबाब पे मैं जरा सी शराब फेंकूंगा किसी हंसी की तरफ ये गुलाब फेंकूंगा. किसी की जान जाती है, वाह वाह वाह, किसी को शर्म आती है, किसी की जान जाती है, किसी को शर्म आती है, कोई आंसू बहाता है तो कोई मुस्कुराता है. सता कर इस तरह अक्सर मजा लेते हैं ये दिलबर, हाँ यही दस्तूर है इनका, सितम मशहूर है इनका, सितम मशहूर है इनका, सितम मशहूर है इनका. खफा होके चेहरा छुपा ले मगर याद रख हुस्न वाले जो है
फर्नीचर है जजेस ना। सर कैसा लगा सागर का गाना? कमाल है, बहुत ही अच्छा। थैंक यू। बिल्कुल सही गाया उन्होंने और दिल से गाया, बहुत अच्छा लगा मुझे। थैंक यू सो मच। बहुत अच्छा। अतुल दादा, वाह वाह, केवढी कव्वाली, लक्षात ठेवाला, आणि त्याच्यात प्रकार पण भरपूर आहेत। काही गाण्यांची गूंज जितकी असते ना, की त्यांनीच अर्ध काम होऊन जातो, त्याच्यातली ही कव्वाली। शेवटी काय झालं, लागला नाही का? एकदम टॉपचा नोट, हलका क्रॅक झाला आवाज, पण गायलाही भरपूर आहे बाबा। किती येते ते मध्ये, डबलमध्ये जातं ते पण आहे, लक्षात ठेवण्यासारखं खूप आहे, चालींमध्ये प्रकार खूप आहेत, तर खूप छान, व्हेरी गुड। अजय दादा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। एक तर दमवणारं गाणं आहे, यु नो, ज्या पद्धतीने सुरू केलंस ना तू, पहिला जो शेर होता, त्या शेरला जो टोन होता, मला तो फार आवडला। कारण मला ना तुझ्या आवाजात अशा पद्धतीने जेव्हा तू गोडवा गातोस ना, ते फार छान वाटतं तुझ्या आवाजामध्ये। आणि तू असं कम्फर्टेबली प्रत्येक सुराला असं हातात पकडल्यासारखं गातोस, ते फार छान वाटत होतं, एक्सप्रेसिव्ह होतं ते फार। पुढे जेव्हा कव्वाली जेव्हा इन रिदम येते, तेव्हा थोडंसं लाऊड गायला असतास ना, तर ती अजून तुझ्या हातात आली असती। कारण विथ रिदम तो जो ॲडलिपला गोडवा होता ना, त्याची मला असं वाटलं विथ रिदम त्याला थोडंसं अवॉइड करू शकला असतास, थोडंसं ब्राईटर गायला असतास ना, इट वुड हॅव बीन डिलिव्हर्ड वेल। शब्दच इम्पॉर्टंट असतात अशा वेळेला, ते शब्द पोहोचणं फार इम्पॉर्टंट असतात, जे तू फार एवढे लक्षात ठेवायचे आज, म्हणजे फारच खूप लक्षात ठेवलंस रे तू, खूप पाठ केलंस तू, बट छान। नाही त्यातला जोक बाजूला काढ, बट छान गायलंस। म्युझिशियन्स आउटस्टँडिंग, व्हेरी गुड, व्हेरी गुड। क्या बात है, थैंक यू सो मच, ऑल द वेरी बेस्ट। थैंक यू।